अमरावती लोकसभा मतदारसंघातील खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र हे मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने रद्द ठरविले आहे. न्यायमूर्ती धनुका आणि न्यायमूर्ती बिष्ट खंडपीठाने निकाल देत खासदार नवनीत राणा यांना 2 लाखांचा दंडही या संपूर्ण प्रकरणात ठोठावला आहे. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी 2019 लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान जात प्रमाणपत्राला आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली होती. या जात प्रमाणपत्राच्या आणि जात पडताळणी प्रमाणपत्राला न्यायालयाने अवैध ठरवले आहे. तसेच खासदार नवनीत राणा यांना दंडही ठोठावला आहे. त्यामुळेच आगामी काळात नवनीत राणा यांची खासदारकी जाणार हे जवळपास आता निश्चित झाले आहे. नवनीत राणा यांच्या विरोधात शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी 2 याचिका दाखल केल्या होत्या. त्यामध्ये पहिली याचिका ही जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्राबाबतची होती, तर दुसरी याचिका ही लोकसभा निवडणुकी दरम्यान केलेल्या जात प्रमाणपत्राची होती. यामधील 2017 याचिकेवर निकाल देताना खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्र कोर्टाने अवैध ठरवले आहे. नवनीत राणा यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची ही तयारी आनंदराव अडसूळ यांनी दाखवली आहे. नवनीत राणा यांनी खोटे प्रमाणपत्र सादर केल्या प्रकरणी येत्या दिवसात फौजदारी गुन्हा दाखल करत त्यांना तुरुंगात पाठवणार असल्याचेही आनंदराव अडसूळ यांनी बोलताना स्पष्ट केले. शिवसेनेच्या आनंदराव सुर्डी यांच्या विरोधात नवनीत राणा या अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीत निवडून आल्या होत्या. त्या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावरच आनंदराव अडसूळ यांना समाधान मानावे लागले होते. परंतु न्यायालयाच्या जात प्रमाणपत्राच्या निकालामुळे या ठिकाणी नवनीत राणा यांची खासदारकी रद्द होण्याच्या मार्गावर आहे. खासदारकी रद्द झाली तर दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला थेट खासदारकी मिळणार की पुन्हा निवडणूक लागणार हे मात्र येत्या दिवसांमध्ये स्पष्ट होईल. अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी पंजाबी आणि साऊथच्या चित्रपटांमध्ये याआधी काम केले आहे. त्यांनी 2011 अमरावतीचे आमदार रवी राणा यांच्यासोबत लग्न केले. त्यानंतरच अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळवले. मुंबईतल्या आजोबांचेही प्रमाणपत्र हे बनावटरित्या तयार करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी व्यक्त केला आहे. नवनीत राणा यांच्या आजोबांचे प्रमाणपत्रही मिळवले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे शिवसैनिकांनी स्वागत केले आहे. त्यानिमित्त अमरावती येथील राजकमल चौकात शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला आहे. पाहूया या जल्लोषाची चित्रफीत. आजच्या या निर्णयामुळे न्यायव्यवस्थेवर, भारतीय न्यायव्यवस्थेवर सर्वसामान्य लोकांचा दृढ विश्वास झाला आहे. तसेही ज्या पद्धतीनं अनेक वर्षापासून अडसूळ साहेब हे लढत होते आणि सत्याच्या जेवढ्या काही एव्हिडन्स त्यांच्याजवळ होते त्यांनी सगळे कोर्टात सादर केलेले होते, परंतु जी विरोधी पार्टी होती त्यांनीसुद्धा त्यांच्याजवळचे खोटे एव्हिडन्स सादर करून आतापर्यंत ते लांबवलं. उशिरा का होईना, पण सत्याचा शेवटी विजय झाला आणि भारतीय न्यायव्यवस्थेवरचा अमरावती तसेच महाराष्ट्रातील तसेच भारतातील जनतेचा अजूनही विश्वास दृढ झाला हे या निमित्तानं मला सांगावं असं वाटतं.
जसं अडसूळ साहेबांनी ही केस लावून धरली, जवळपास 7 वर्ष हे केस लढले, पण त्यांनी कधीही आपला विश्वास ठेवू दिला नाही आणि सत्याच्या बाजूनं शेवटपर्यंत लढत राहिले. आज आणि शेवटी ते जिंकले आणि हा विजय फक्त अडसूळ साहेबांचा नसून अमरावतीच्या जनतेचा आहे. अमरावतीच्या जनतेचा त्यांच्यावरचा विश्वास आहे आणि शिवसेनेचा हा सत्याचा विजय. आदरणीय उद्धव साहेब ज्या पद्धतीनं हे महाराष्ट्राचं राजकारण करताय, प्रत्येक माणसाच्या मनात ते उतरले आहे आणि सत्याच्या बाजूनं ते प्रत्येक ठिकाणी जात आहे आणि आजचा विजय हा सुद्धा सत्याचा आहे. अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून अडसूळ साहेबांची केस दाखल केली होती, त्यावर न्याय प्रविष्टीचा सगळ्या लोकांचा अमरावती जिल्ह्यांचा एक चांगला लोकांच्या मनात एक न्याय प्रविष्टीबद्दल सगळ्यांचा एक आदर वाढला. कारण की जी अडसूळ साहेबांची केस होती ही केस स्ट्रॉंग होती, पण काही कारणास्तव ते केस ढकलण्यात येत होती नेहमी नेहमी, पण तरी आज अमरावती जिल्ह्याला एक न्याय मिळाला. अमरावती जिल्ह्याला न्यायपालिकेने एक न्याय देऊन दिला. त्या संदर्भात आम्ही न्यायालयाचा निर्णय आल्यावर आम्ही राजकमल चौक आणि सरकारचा चौकामध्ये लोकांना ताशे फटाके फोडून आणि लोकांना पेढे वाटून त्याचा आम्ही एक जल्लोष साजरा केला. विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती.